कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिनांक पंधरा मे दोन हजार एकवीस रात्री बारापासून रविवारी तेवीस मे दोन हजार एकवीसपर्यंत कडक लॉकडाऊन केले जाणार आहे लॉकडाऊनमध्ये कोणकोणते नेम व अटी असणाऱ्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे आज सकाळी पालकमंत्री व जिल्ह्यातील सर्व आमदार यांची बैठक झाली या बैठकीतून सर्व नमूते हा निर्णय घेण्यात आला याबाबतची अधिकृत नियमवाली गुरुवारी घोषित केली जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन एक हजार ते दीड हजारपर्यंत कोरोना रुग्ण आढळत आहेत मृत्यूदरही कमी होता दिसत नाही त्यामुळे लॉकडाऊन करण्या व्यतिरिक्त पर्याय नाही अशी भूमिका सर्वच आमदारांनी घेतली त्यानंतर शनिवारी रात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय सर्व नमुते घेण्यात आला आहे नवमहाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ